लोक म्हणतात पैसे ही आनंदाची चावी नसते, पण वास्तविकता अशी असते की तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही कितीतरी चाव्या बनवू शकता। रोज सकाळी ही 5 वाक्ये स्वतःशी पूर्ण विश्वास ठेवून बोला। मी सगळ्यात चांगला आहे, मी कोणतेही काम करू शकतो, ईश्वर नेहमी माझ्या सोबत आहे, मी एक विजेता आहे, आजचा दिवस हा माझा आहे। चांगल्या व्यक्तीने चांगला आणि वाईट व्यक्तीने वाईट म्हणून जाणलं मला। ज्याची जशी विचारसरणी होती तसंच त्याने ओळखलं मला। वेळ आणि आवश्यकतेनुसार माणसाची किंमत कमी जास्त होते। माशी चहात पडली तर चहा फेकून दिला जातो, पण तीच माशी तुपात पडली तर माशी फेकून दिली जाते। आपली किंमत स्वतःला असू द्या, लोक वेळेनुसार आणि गरजेनुसार तुमची किंमत ठरवणार, पण त्यामुळे आपल्याला काहीही फरक पडायला नको। लोकांच्या मनाप्रमाणे जगायला गेलो तर कुणालाच आनंदी करू शकणार नाही आपण। मोबाईल, संगणक इत्यादी तांत्रिक गोष्टी ह्या आयुष्य सोपं बनवण्यासाठी निर्माण केल्या आहेत, त्यांना कामापुरते नक्कीच वापरा, पण तुमचे आयुष्य बनू देऊ नका। चांगली व्यक्ती मिळाल्यावर त्याला जास्तीत जास्त विश्वासात घेऊन त्याचं प्रेम आणि वात्सल्य मिळवणं ह्यात अपूर्व आनंद आहे। आपलं संरक्षण करणाऱ्या ह्या ढाली आपणच उलाढाली करून गमावून बसतो। आयुष्यात अशा लोकांसाठी वेट करणं सोडून द्या जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत जास्त खुश असतात। खोटी शपथ घेतल्याने माणूस मरत नाही, पण मरतो तो विश्वास। गरज पडली की नाते जोडायचे आणि गरज संपली की नाते तोडायचे हे स्वार्थी लोकांचं लक्षण असते। आग लावणाऱ्यांना कुठे माहित असतं, जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची सुद्धा राख होणार आहे। इतरांच्या चुकीतून ही शिका, कारण स्वतःवर प्रयोग करत राहिलात तर अख्ख आयुष्य कमी पडेल। सर्व समस्यांचे निराकरण करेल अशा व्यक्तीच्या शोधात जर तुम्ही असाल तर आरशासमोर उभे राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। आयुष्यात अशा लोकांशी नातं ठेवा ज्यांना खरंच नात्यांची कदर असेल। संकटे कधीही एकटी येत नाहीत, सोबत उपाय सुद्धा घेऊन येतात। फक्त गरज असते संयम ठेवून उपाय शोधण्याची। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद, धन्यवाद।